नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई में मोटरसाइकिल की चोरी की बढ़ती वारदात पर नकेल कसते हुए नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष अपराध शाखा के पुलिस उपायुक्त सुरेश मेंगड़े के नेतृत्व में नवी मुंबई पुलिस ने बेहतरीन डिटेक्शन कर दिखाया है। नवी मुंबई पुलिस ने 4,65,000 रुपए लागत के 9 मोटरसाइकिल चोरी करने वाले 3 अल्पवयीन आरोपी को ताबे में लेकर थाने नवी मुंबई मुंबई मीरा भाईंदर परिसर से कुल 9 मोटरसाइकिल बरामद की है। पुलिस उपायुक्त सुरेश मेंगड़े के अनुसार जांच करने के बाद आरोपी को उरण और नेरुल से धर दबोचा गया। पुलिस का मानना है कि उनमें से एक आरोपी पर पनवेल शहर, पनवेल तालुका, खानदेशवर, नाभा शिवा, खारगर, रबाले और उरण में आपराधिक मामले दर्ज किए गए हैं। पुलिस उपायुक्त सुरेश मेंगड़े के अनुसार आरोपियों के पास से बजाज पल्सर, सुजुकी एक्सेस, पियागो कंपनी की आप्रिला मोटरसाइकिल बरामद की गई है। पुलिस उपायुक्त सुरेश मेंगड़े ने बताया कि आरोपी ने चोरी की गई मोटरसाइकिल्स को अपने दोस्तों के पास रखा था। वहीं से छापा मारकर पुलिस ने गोवंडी मुमरा से इन तमाम मोटरसाइकिल्स को बरामद किया। नवी मुंबई मध्ये वाहन चोरीच्या अनलॉक 2 नंतर काही गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली होती, त्याच्यामध्ये 4-व्हीलर त्याचप्रमाणे 2-व्हीलर गाड्यांमध्ये आणि रिक्षा गाड्याच्या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसत असल्यामुळे मान्य पोलीस आयुक्त आणि मान्य अपर पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या निर्देशानुसार एक स्पेशल स्क्वॉड सेंट्रल युनिटमध्ये निर्माण केलं होतं आणि त्यांना अशी माहिती मिळाली होती की उल्वे परिसरामध्ये काही मुलं या प्रकारच्या अशा प्रकारच्या गाड्या चोरून त्याची मौजमजेसाठी त्याचा वापर करतात। अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर एपीआय गज्जल आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आतापर्यंत 9 गाड्या त्यांनी ज्या चोरल्या होत्या त्या 9 गाड्या त्यांच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत। त्यामध्ये काही गाड्या इथून काही भिवंडीपर्यंत त्यांनी त्या गाड्या नेऊन सोडलेल्या होत्या, त्या गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। यामध्ये याच्यामध्ये 9 गुन्ह्यांची उकल मध्य शाखेनं सेंट्रल युनिटनं केलेली आहे। याच्यामधील एक जे विधी संघर्षित बालक आहे की त्यांच्यावर अजून 8 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये सुद्धा जो एक वॉन्टेड विधी संघर्षित बालक आहे त्याला आम्ही मुंबई पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडे दिलेला आहे। याच्यामध्ये अजून एक विधी संघर्षित बालकचा शोध सुरू आहे। सदरच्या बालकावर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये एक मुलीला पळून नेल्याचा किडनॅपिंगचा गुन्हाही दाखल आहे, त्याही गुन्ह्यामध्ये तो पोलिसांना हवा आहे। आतापर्यंत 9 गाड्या रिकवर करण्यात आल्या असून अजून 3-4 गाड्यांचा माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या गाड्या आणण्याचं काम सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक श्री भोसले व त्यांचं टीम करत आहे। या गाड्यांचा वापर त्यांनी चोरीसाठी केल्याचं अजून निष्पन्न झालेलं नाही, परंतु त्यांनी त्या गाड्या मित्रांना वापरायला देणे, स्वतः शहरामध्ये फिरवणे आणि नंतर कुठेतरी टाकून देणे अशा प्रकारचं कृत्य केल्याचं आतापर्यंत लक्षात आलं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क। डू यू अस्पायर टू अपग्रेड युअर लिव्हिंग विथ अरिहंत अद्विका सेक्टर 9 वाशी? अपग्रेड टू आयकॉनिक रेसिडेंशियल टॉवर